झोप लागली पण हे हल्ला किती ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबिलाईजर। सयाजी शिंदे सर, मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना थोडासा मायनर डिस्कम्फर्ट छातीमध्ये असा जाणवत होता, त्यामुळे त्यांनी रुटीन म्हणून काही तपासण्या करून घेतल्या, त्या आम्ही माझ्या क्लिनिकमध्ये केलेल्या होत्या। तर ECG थोडेसे मायनर चेंजेस सापडले। त्यांची 2D इकोकार्डिओग्राफी जेव्हा केली तेव्हा हार्टचा एक पार्ट, छोटासा पार्ट, त्याची हालचाल थोडी कमी आहे असं जाणवत होतं। मग आम्ही त्यांची स्ट्रेस टेस्ट, जी आपण ट्रेडमिल टेस्ट म्हणतो, ती केली, तर त्यामध्येही थोडासा मायनर दोष सापडले। म्हणजे त्यांना पूर्वी, काही वर्षापूर्वी थोडासा काहीतरी त्रास झाला होता असं काहीतरी वेग आठवत होतं, परंतु ते बेसिकली तपासण्याच्या दृष्टीनं, आम्ही खात्री करण्याच्या दृष्टीनं त्यांना एकदा अँजिओग्राफी करून घ्या असा सल्ला दिलेला होता। त्यांची नॉर्मल ॲक्टिव्हिटी सगळी व्यवस्थित चालू होती, पण 2-3 दिवसापूर्वी त्यांचं कुठलं तरी शूटिंग कॅन्सल झालं आणि ते साताऱ्यात आले, तेव्हा मग त्यांनी ठरवलं की आपण अँजिओग्राफी करून घेऊया। मग काल त्यांची आम्ही अँजिओग्राफी केली तर हार्टच्या 3 रक्तवाहिन्यापैकी 2 रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीमध्ये तोंडाकडे एक 99% ब्लॉक आढळला। थोडासा तो जुना आहे का फ्रेश आहे असा थोडा डाऊट होता, मग तो केव्हा ॲड्रेस करूया हे आमची चर्चा झालेली होती, परंतु त्यांनी बेसिकली हा एक प्रिव्हेंटिव्ह पार्ट आहे ह्याची त्यांनी समजून घेतलं आणि हा 99% असल्यामुळं, रिस्की असल्यामुळं त्याची अँजिओप्लास्टी करूया, याला तत्काळ त्यांनी संमती दिली आणि अतिशय पॉझिटिव्हली त्यांनी हा जो दोष सापडलेला होता तो अतिशय पॉझिटिव्हली त्यांनी घेतला। ऑन टेबलच आम्ही त्यांची ती राईट साईडची जी रक्तवाहिनी होती ती, तो जो ब्लॉकेज आहे ते आपण ओपन केलं आणि त्यामध्ये स्टेंट बसवून ती रक्तवाहिनी पूर्ववत त्यांची आपण सुरू केली। त्यामुळे बेसिकली हा प्रिव्हेंटिव्ह, हार्ट अटॅक येण्याच्या आधी, म्हणजे काही नशिबवान लोक असतात की जे जागरूक असतात आपल्या छोट्या छोट्या तक्रारींबद्दल किंवा काही शरीराकडून काही जे वेगळे त्यांना मेसेज मिळालेले होते ते त्यांनी लगेच ते ओळखले आणि त्यांनी ही ह्या तपासण्यांना करून घेतल्या आणि ह्या तपासण्यात जो दोष आला तो आम्ही लगेच तो दुरुस्त केला आणि ते आता ॲब्सोल्युटली कम्फर्टेबल आहेत। म्हणजे कुठलाही हार्ट अटॅक, कुठलाही डॅमेज आता त्यांच्या ECG किंवा 2D echo दाखवत नाही, पूर्णपणे नॉर्मल आहेत। त्यांचे हिमोडायनॅमिक्स, ब्लड प्रेशर, हार्ट रेट सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत आणि आम्ही त्यांना उद्या डिस्चार्ज करण्याचाही प्लॅन करतो आहे। हे साधारणतः आठवड्याभरात ते त्यांच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज पूर्ववतपणे रिझ्युम करू शकतील। म्हणजे हे खूप चांगलं पॉझिटिव्हली त्यांनी घेतलेलं आहे। त्यांचं काम सध्या खूप चाललेलं आहे, म्हणजे शूटिंगची व्यस्तता तर आहेच त्यांना, पण त्याचबरोबर त्यांचा जो झाडांचा जो प्रकल्प आहे त्यासाठी ते महाराष्ट्रभर, देशभर सारखी धावपळ करत असतात आणि यासाठी त्यांना, आता त्यांचं वय 65 आहे परंतु त्यांच्याकडे खूप प्रचंड एनर्जी आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे। ते या कामात ते स्वतःला झोकून देतात, पण झोकून देतानाही शरीरातले जे बदल आहेत ते त्यांनी ओळखले आणि योग्य वेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पूर्ववत किंबहुना पूर्वीपेक्षाही चांगलं काम आता करू शकतील असं मला वाटतं।